लक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट एंड एप्रल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित। आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी। मोबाईल नंबर 98 60 25 93 76 आणि 92 26 24 93 76। जिल्ह्यातील 1.5 दिवसांच्या गणरायाला बुधवारी मोठ्या भक्तिभावानं निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या संगीतानं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला मंगळवारी प्रारंभ झाला। पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून घरोघरी श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। नातेवाईक, पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचं दर्शन घेतलं। आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजानं सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं। महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या। बुधवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून 1.5 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला। विधिवत उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या। विसर्जन स्थळी मोती तलाव इथं नगर परिषदेच्या वतीनं खास आयोजन करण्यात आलं होतं। पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता। शहरात अनेक ठिकाणी 5, 7, 11 दिवस तर 21 दिवसांचा 3 मानाच्या गणपतींचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। यंदा गणेश भक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जातीनिशी लक्ष घालून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली। यासह लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जन स्थळी शिवसेनेकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली। कोल्हापूर इथून विशेष मशिनरी यासाठी मागवण्यात आली होती, त्यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळाच लूक पाहायला मिळाला। गणेश भक्तांनी या खास नियोजनासाठी मंत्री केसरकरांचे आभार मानत लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला। दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सातलाईनचं यूट्यूब चॅनल।